बालमित्रांनो आपण सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या घटकामध्ये हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थे या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भारतासाठी स्वातंत्र्य चळवळीमध्ये कोणती भूमिका बजावली ते आपण पाहतो. शस्त्रे गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे ही कामे करण्यासाठी या ठिकाणी एक स्वतंत्र विभाग संघटनेने स्थापन केलेला होता आणि त्या विभागाचं नाव होतं हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी. ही काय काम करत होती तर शस्त्र गोळा करणे आणि संघटनेच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी. या आर्मीचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद, फार धाडसी म्हणून चंद्रशेखर आझाद आणि त्यांचे सहकारी यांनी त्या ठिकाणी भारताच्या क्रांतिकारी चळवळीमध्ये मोलाची भूमिका बजावलेली आहे. भगतसिंग, राजगुरु यांनी काय केलं, लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी, लाला लजपतराय यांचा ब्रिटिशांच्या लाठी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे. ब्रिटिश पोलिसांनी त्या ठिकाणी जो केलेला लाठी हल्ला होता त्या लाठीच्या माराने लाला लजपतराय यांचं निधन झालेलं आणि त्याचा बदला घेण्यासाठी भगतसिंग व राजगुरु यांनी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केलं. त्यानंतर नागरी हक्कांची पायमल्ली करणारी दोन विधेयके दरम्यानच्या काळामध्ये मध्यवर्ती विधिमंडळात दाखल झाली. त्या विधेयकांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळावरच बॉम्ब हल्ला करण्याचं ठरवलं. बॉम्ब फेकले त्यांनी आणि त्यावेळेस काय झालं पहा. मग त्या नंतरच्या शोध कार्यामध्ये सरकारने भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना पकडलं आणि पकडून यांना 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना लाहोरच्या तुरुंगामध्ये असताना त्या ठिकाणी फासावर चढवले. आपला देश अनेक शूर क्रांतीवीर यांच्या रक्तावर उभा आहे. त्यामुळे आपण सदैव त्या ठिकाणी यांचं स्मरण आपल्याला शेवटपर्यंत ठेवायचं आहे. चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती सापडले नाही. मात्र अलाहाबाद मध्ये एका पार्क मध्ये, अल्फ्रेड पार्क मध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये चंद्रशेखर आझाद ठार झाले. अशा प्रकारे या समाजवादी तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेने भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आपल्या प्राणाची आहुती देऊन भारत मातेला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे याचं स्मरण आपण सदैव ठेवावं. धन्यवाद.